राज्यातल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शरद पवार गट आक्रमक झालेला आहे. शेतकऱ्यांसाठी शरद पवार गट आजपासून आक्रोश मोर्चा काढत आहे. खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरीच्या पायथ्यापासून या मोर्चाला सुरुवात होईल. मोर्चा 30 डिसेंबर पर्यंत चालणार आहे. मोर्चाची सांगता शरद पवारांच्या जाहीर सभेनं होईल. कांदा प्रश्न, पीक विमा, दुधाचे दर तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफी अशा विविध प्रश्नांवर हा मोर्चा काढला जातोय. या संदर्भात खासदार अमोल कोल्हे यांनी काल शरद पवारांची भेटही घेतली होती. कांद्यावरची निर्यात बंदी ही तातडीनं उठवावी आणि कांद्याचं एक निर्यात धोरण हे ठोस निर्यात धोरण निश्चित करावं. त्याबरोबरीनं बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा 3 फेज लाईटचा अखंडित पुरवठा करण्यात यावा. पीक विमा कंपन्या ज्या आहेत यामध्ये कंपन्यांचंच उखळ पांढरं होतं, परंतु शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई योग्य पद्धतीने मिळत नाही. या संदर्भातही धोरण निश्चिती व्हावी,